हा मित्रांनो गुरुकृपा क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे। आपल्या स्पर्धा परीक्षेच्या लेक्चर मध्ये आज आपण संख्या नंबर 4 हे लेक्चर पाहणार आहोत। पा या ठिकाणी मी एक प्रश्न लिहिलेला आहे तुमच्यासाठी जो स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय आवश्यक प्रश्न आहे। 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या कोणती? 105 ही त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आहे। आपल्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत। काय करायचं पहा, 105 ही त्रिकोणी संख्या आहे। पहिले या संख्येचा आपण पाया काढू। तर पाया कसा काढतात? 105 या संख्येचा पाया काढायसाठी 105 ला 2 ने गुणायचे, म्हणजे 2 × 5 = 10, 7 = 1, 2 × 0 = 1, 1 आणि 2 × 1 = 2। 105 ची दुप्पट करायची, ती आली 210। आता या 210 आधीची पूर्ण वर्ग संख्या पाहायची, म्हणजे समजा 15 वर्ग 225 आहे। 225 ही पूर्ण वर्ग संख्या जरी असली तरी 210 नंतरची आहे। 210 आधीची पूर्ण वर्ग संख्या पाहायची। मग 15 वर्ग 225 आहे तर 14 वर्ग पाहायचा, 196, म्हणजे याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती येणार आहे? पूर्ण वर्ग संख्या, तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे 196। आणि ही 196 कशाचा वर्ग आहे? तर 14 वर्ग आहे, म्हणजेच पाया बरोबर किती झाला? या 105 चा 14। आता यानंतरची आठवी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे। मग याचा पाया झाला 14। या 14 पायामध्ये किती नंबरची त्रिकोणी संख्या विचारली? तर 8 नंबरची, हे ऍड करायचे। 14 + 8 = 22। आता या 22 पाया घेऊन पुढची त्रिकोणी संख्या म्हणजेच आठवी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे। तर आठवी त्रिकोणी संख्या कशी काढतात? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हा पाया 22, याच्या पुढची संख्या घ्यायची 23 आणि याला 2 ने भागायचं, म्हणजेच 2 × 2 = 2 × 2 = 2 11 × 23 11 × 3 = 33 703 11 × 2 = 22 आणि 3 = 25। तर 105 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची आठवी त्रिकोणी संख्या कोणती येणार आहे? 253। पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि अतिशय शॉर्टमध्ये आपण काढलेलं आहे। कसं काढलं पहा, 105 ही त्रिकोणी संख्या आहे, याची दुप्पट केली 210 आली। 210 अलीकडची पूर्ण वर्ग संख्या पाहायची जी 196 आहे। ही 196 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 14 चा वर्ग आहे, म्हणजेच हा 14 झाला या 105 चा पाया। या 14 मध्ये किती नंबरची संख्या विचारली आपल्याला पुढची? तर 8वी, हे 8 ऍड करायचे मिळवायचे। 14 + 8 = 22, म्हणजे 8व्या क्रमांकावर येणाऱ्या यानंतरच्या त्रिकोणी संख्येनंतरची 8वी त्रिकोणी संख्या हिचा पाया होणार आहे 22। मग आता 22 पाया असलेली त्रिकोणी संख्या कशी काढतात? तर 22 × त्याच्या पुढचा अंक घ्यायचा 23/2। 22 × 23 म्हणजे 22 आणि 23 चा गुणाकार, याला 2 इथं संक्षिप्त रूप दिला आपण। 11 × 23 = 253। ही झाली 105 नंतरची पुढील आठवी त्रिकोणी संख्या। यानंतरचा आणखीन एक प्रश्न पहा मित्रांनो। स्पर्धा परीक्षेसाठीचे MPSC, UPSC, बँकिंग, पोलीस भरती या पद्धतीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठीचे अतिशय आवश्यक प्रश्न आपण आपल्या गुरुकृपा क्लासेस या आपल्या यूट्यूबच्या पेजवर दाखवत असतो। तर हे कंटिन्यू एपिसोड तुम्ही पाहत चला। यामध्ये पहा प्रश्न दुसरा काय आहे। इथे प्रश्न दुसरा आहे, 24 + (big bracket)-27 + (27 - 30) (gold bracket) (big bracket) आणि याचा आन्सर काढायचा आहे आपल्याला। तर यासाठी पर्याय दिलेले आहेत, नंबर ए 60, नंबर बी 70, नंबर सी 80 आणि नंबर डी
हा पर्याय 90. तर पहा हे आपल्याला कंचे भागू बे व बॉटमॉस वर आधारित हे गणित आहे. तर या ठिकाणी पहा हा 24 आहे, हा जसाच्या तसा लिहायचा, हे वजा चिन्ह जसाच्या तसा, हा बिग ब्रॅकेट जसाच्या तसा. या बिग ब्रॅकेट मधील पहिले क्रिया करायच्या, तर यामधली आतमधली क्रिया म्हणजे हा राऊंड ब्रॅकेट, गोल ब्रॅकेट. तर हा जो गोल ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट पहिले सॉल्व करायचा, म्हणजेच आतमधले हे ऋण 26 जसेच्या तसे, हे वजा चिन्ह जसंच्या तसं, हा ब्रॅकेट जसाच्या तसा, 27 जसेच्या तसे, वजा चिन्ह देखील जसंच्या तसं. आणि याचं उत्तर काढायचं, तर याचं उत्तर या ब्रॅकेट मध्येच लिहायचं. 27 वजा 30 म्हणजेच -3. आणि हा ब्रॅकेट इथं कम्प्लीट होईल असा, हा मोठा ब्रॅकेट कम्प्लीट होईल. नंतर 24 वजा ऋण 26 हे वजा चिन्ह. आता या ब्रॅकेट मध्ये हे 27 आहेत, ऋण गुणिला ऋण बरोबर -3 होतील हे. आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट होऊन मोठा ब्रॅकेट देखील पूर्ण होईल. हा 24 वजा हे ऋण 26 आणि हे वजा चिन्ह आहे. 27 अधिक 3 बरोबर 30. या 30 चिन्ह या गोल ब्रॅकेट मध्ये धन आहे, पण हे बाहेर ऋण गुणिला धन बरोबर ऋण होऊन याचा आन्सर हे 30 इथं लिहू आपण या पद्धतीनं. म्हणजे 24 वजा ब्रॅकेट मध्ये ऋण 26 ऋण 30 म्हणजेच ऋण 56. आता 24 हे ऋण गुणिला ऋण बरोबर -56 आणि 24 अधिक 56 बरोबर 80. तर या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. या पद्धतीने हे गणित सोडवावं लागते. कंचे भागू बेव हे मराठीमध्ये जे आपलं आहे त्या पद्धतीने सर्वप्रथम हा जो मोठा ब्रॅकेट असते हा सॉल्व करायचा, आणि हा सॉल्व करत असतानाही याच्या आतमधला सर्वात छोटा ब्रॅकेट हा पहिले सॉल्व करायचा, नंतर आतमधून असं बाहेर निघायचं. तर या पद्धतीनं हे उत्तर काढायचं, याचं उत्तर आलेलं आहे आपलं 80. हे MPSC मध्ये आणि बँकिंगमध्ये या पद्धतीचे प्रश्न हमेशा विचारले जातात. यानंतरचा एक प्रश्न आणखीन पाहू आपण. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्यासाठी. स्पर्धा परीक्षेमध्ये जे आवश्यक प्रश्न आहेत ते सर्व आवश्यक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये देत असतो. तर प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो. एका 50 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर, एका 50 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर अनुक्रमे 15,438 अनुक्रमे 15,438 ते 15,603 असे अनुक्रमांक आहेत. तर या बंडलातील एकूण रक्कम किती? तर या बंडलातील एकूण रक्कम किती? पहा या पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. यामध्ये पहा 5,300 रुपये, नंबर बी मध्ये 6,300 रुपये, नंबर सी मध्ये पर्याय दिलेला आहे आपल्याला 7,300 रुपये आणि नंबर डी दिलेला आहे 8,300 रुपये. तर मित्रांनो हे गणित कसं सॉल्व करायचं पहा. एक नोटांचं बंडल आहे 50 रुपयाच्या, ज्यामध्ये सर्व नोटा आहेत. या 50 रुपयाच्या नोटांचे जे नंबर आहेत, म्हणजे जे क्रमांक आहेत नोटावरील,
ते 15,438 पासून 15,603 असे क्रमवार त्या नोटा आहेत। तर आपल्याला विचारलेला आहे की या बंडलामध्ये एकूण रक्कम किती, तर पहा या ठिकाणी 15,603 मधून वजा करायचे 15,438 म्हणजे 13 तून 8 गेले 5 राहिले, हातचा परत केला 10 तून 4 गेले 6 राहिले, हातचा परत केला 6 तून 5 गेले 1 राहिला, 15 तून 15 गेले 5 तून 5 गेले 0, 1 तून 1 गेला 0। आणि यामध्ये 1 मिळवायचा, 165 अधिक 1 बरोबर 166 नोटा, 50 रुपयाच्या 166 नग, म्हणजेच 50 रुपयाच्या 166 नोटा या बंडलामध्ये आहेत। याच्यासाठी आपण काय केलं, तर या मोठ्या नंबरमधून लहान अनुक्रमांक नंबर हा वजा केला आणि त्यामध्ये 1 मिळवला, एकूण नोटांची संख्या मिळाली आपल्याला 166। आता हे रक्कम किती होते, तर या 166 नोटांना प्रत्येक नोट किती रुपयाची आहे, तर 50 रुपयाची, 50 ने गुणायचं, 5 सक 30 7 3, 5 सक 30 3 33, 7 3 5 1 5 3 8 हे 0 जसंच्या तसं, म्हणजे 8,300 रुपये। पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे। पहा मित्रांनो, हा तिसरा प्रश्न झालेला आहे आपला, आणि यानंतरचा आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की जो स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय आवश्यक आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न येतात, ज्या ज्या स्वरूपाचे प्रश्न येतात, प्रत्येक प्रश्न हा ज्या प्रकरणाशी निगडित आहे त्या प्रकरणामधले आलेले आतापर्यंतचे प्रश्न किंवा संभाव्य प्रश्न हे आपण आपल्या क्लासमध्ये आपल्या लेक्चरला दाखवत असतो। पहा यामध्ये प्रश्न क्रमांक 4 घेऊ आपण, यामध्ये पहा काय प्रश्न दिलेला आहे, तर बी वजा 3 ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, तर या नंतरची 16वी समसंख्या कोणती, तर या नंतरची 16वी समसंख्या कोणती। पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक ए आहे बी अधिक 29, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे बी वजा 29, पर्याय क्रमांक सी आहे बी अधिक 30, आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे आपल्यासाठी बी वजा 30। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, बी वजा 3 ही एक समसंख्या दिलेली आहे आणि यानंतरची 16वी समसंख्या आपल्याला विचारलेली आहे। आता पहिली समसंख्या आहे बी वजा 3 आणि यानंतरची आपल्याला 16वी समसंख्याच विचारलेली आहे, म्हणजे सम ते सम समसंख्या दिलेली आहे आणि 16 क्रमांकाची समसंख्याच विचारलेली आहे, म्हणजे सम दिलेली आहे आणि सम विचारलेली आहे। यासाठीचं एक सूत्र आहे, दिलेली समसंख्या कोणती दिलेली आहे, बी वजा 3, या समसंख्येमध्ये मिळवायचे किती क्रमांकाची समसंख्या विचारली, तर 16, आणि याला 2 ने गुणायचं, ज्या क्रमांकाची समसंख्या विचारली त्या क्रमांकाला 2 ने गुणायचं आणि हा गुणाकार दिलेल्या समसंख्येमध्ये मिळवायचा, म्हणजेच बी वजा 3 अधिक 16 दुने 32, म्हणजेच बी ऋण 3 धन 32, म्हणजे धन 29, म्हणजेच 16व्या क्रमांकाची 16 नंतर येणारी समसंख्या कोणती राहील, तर बी अधिक 29, बी वजा 3 ही समसंख्या आहे, तर यानंतरची 16वी समसंख्या राहील बी अधिक 29, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे। समसंख्या दिली आहे आणि समसंख्याच विचारलेली आहे, तर दिलेल्या समसंख्येमध्ये मिळवायची विचारलेले समसंख्येचा नंबर गुणिला 2।
तर बी वजा तीन अधिक सोळ दुने बत्तीस हे ऋण तीन धन बत्तीस बरोबर धन एकोणतीस म्हणजेच येणारी संख्या कोणती राहील तर बी अधिक एकोणतीस। यानंतरचा आणखीन एक प्रश्न पाहू आपण जो स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पहा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक पाच। आपल्याला प्रश्न क्रमांक पाच मध्ये दिलेला आहे 720। पहा प्रश्न क्रमांक पाच, प्रश्न क्रमांक पाच 720 भागीला दोन भागीला तीन भागीला चार भागीला पाच आणि भागीला सहा याचं उत्तर किती। आणि यासाठी पर्याय दिलेले आहेत ए मध्ये दोन बी मध्ये तीन पर्याय सी दिलेला आहे एक आणि पर्याय डी दिलेला आहे चार। पा या पद्धतीचा प्रश्न हा स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय आवश्यक असलेला प्रश्न असते विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये 720 हे 720 असे लिहायचे, याला भागीला दोन भागीला तीन भागीला चार भागीला पाच भागीला सहा म्हणजेच हा दोन छेदस्थानी हा गुणीला करायचा तीन गुणीला चार गुणीला पाच गुणीला सहा म्हणजे 720 भागीला बेत्रिक सहा सहा चूक चोवीस चोवीस पंच 120 आणि 120 गुणीला सहा 120 गुणीला सहा बरोबर 12 सकम 72 म्हणजे 720 हे छेदस्थानचा हा गुणाकार होणार। 720 एक 720 आणि 720 एक 720 एक छेद एक म्हणजे किती एक। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। आणि मित्रांनो या पद्धतीचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय आवश्यक आहेत आतापर्यंत आलेल्या सर्व पेपर मधले काही वेचक प्रश्न आणि काही संभाव्य प्रश्न यावर आधारित आपले सर्व लेक्चर्स असतात। तरी आपले गुरुकृपा क्लासचे स्पर्धा परीक्षेचे लेक्चर्स ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पाहिलेले आहेत त्यांना माहिती आहे आणि जे आज नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि रेग्युलर लेक्चर पाहायचे। ओके okay।